सांगली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या नुकसानीची जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली आहे. वाळवा गावात नुकसानग्रस्त द्राक्ष बागांना भेट देत मंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीचा आढावा घेतलाय. सांगली जिल्ह्यातील अनेक द्राक्ष बागा अवकाळी पावसानं उद्ध्वस्त झाल्या. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनास यापूर्वीच दिलेल्या आहेत. आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा पूर्णतः प्रयत्न केला जाईल असा विश्वास यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. सांगली जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे वाळवा, तासगाव, पलूस, खानापूर, आटपाडी, जत, कवठे बंकाळ, तासगावातला पूर्व भाग या सर्व ठिकाणी अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. विशेषतः द्राक्ष बागाचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालं आहे. आज सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्यावर असं लक्षात आलं की अवकाळी पावसामुळं प्रचंड मोठ्या हातात आलेल्या बागा लोकांच्या शेतकऱ्यांच्या गेलेल्या आहेत. त्यामुळं याचा पंचनामा करायचे आदेश देण्यात आलेले आहेत. पंचनामा सुरू आहे. ज्या बागा 2-4 दिवसानंतर आणखीन परिस्थिती ज्या बागांची बिघडणार आहे त्या अनुषंगाने देखील पंचनामे करण्याची व्यवस्था होईल आणि या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे सर्व विषय मांडून करू. आज सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे चालू आहेत. परवापासून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देखील दिलेले आहेत. कृषी आयुक्त स्वतः आज पुण्याहून या ठिकाणी या सर्व बागांची झालेली नुकसान बघण्यासाठी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. मला विश्वास आहे की नुकसान प्रचंड झालं आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे आणि त्याला मदत करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.